मोजणी शिकण्याचा एक भाग म्हणजे वस्तूंच्या लांबींची तुलना करणे मुलाला शिकायला मदत करायची एक पद्धत आहे वेगवेगळ्या लांबींच्या काठ्या वापरणे मुलाला विचारू शकता की ह्यातली लांब काठी कोणती आणि आखूड कोणती मग ते काठ्या लांबीप्रमाणे सगळ्यात आखूड ते सगळ्यात लांब मांडून ठेवू शकतात तुम्ही सगळ्या काठ्या पुन्हा एकत्र करून मुलाला सगळ्यात लांब ते सगळ्यात लांबी लांबीप्रमाणे मांडायला सांगा हे असंच वेगवेगळ्या दोऱ्या पेन्सिली व इतर विविध लांबींच्या वस्तूंनी करू शकता लांबींची तुलना केल्याने मुलं ना केवळ मोजणीबद्दल शिकतात तर त्यांची तार्किक विचार करण्याची क्षमता वाढते